कामगार विभागाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे नोंदित व सक्रिय बांधकाम कामगारांना 3,000 रुपयाचा आणखीन एक हप्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मार्फत घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे राज्यातील नोंदित व सक्रिय बांधकाम कामगारांना 10,00,000 कामगारांना 3,000 रुपयाप्रमाणे साधारणपणाने 300 कोटी रुपयाचं वाटप करण्यात येणार आहे। या योजनेच्या अंतर्गतचा पहिला हप्ता आपण याच मंडळातर्फे 2,000 रुपयाचा एप्रिल 2020 वाटप केलेला होता। साधारणपणाने 9,14,000 कामगारांना 183 कोटी रुपयाचं वाटप केलेलं होतं। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी मला संमती दिली आणि त्याचबरोबर याबाबतचा आग्रह आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांचा होता आणि हा निर्णय घेतल्यामुळं निश्चितच राज्यामधील जे बांधकाम कामगार आहेत या बांधकाम कामगारांना याचा फायदा होईल। अडचणीच्या परिस्थितीमध्ये त्यांना ही मदत देण्यात आलेली आहे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटते